नगराध्यक्ष उपनगराध्यक्षासह मुख्याधिकाऱ्यांनी श्रमदानातून राबवली स्वच्छता मोहीम। गाडगे महाराजांना केले अभिवादन। स्वच्छता दूत राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी सकाळी 8 वाजता शहरात नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी श्रमदानातून स्वच्छतेची मोहीम राबवली। नगर पंचायत कार्यालयात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या हस्ते शहरातील प्रभाग क्रमांक 13 मध्ये श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली। या भागात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले असल्यामुळे हा परिसर स्वच्छ करण्यात आला। प्रत्येक आठवड्यातून 2 दिवस प्रभागात पदाधिकारी आणि अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून श्रमदान करण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला। उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार, मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, संजय पाटील, प्रमोद काष्टेबाळ, मुकुंद मस्के, बालाजी स्वामी, सुधाकर कांबळे, विनोद गवई, नागनाथ सोनटक्के, संगमेश्वर सोनटक्के, बळीराम शिंदे, माधव कांबळे यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते। नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी शिवजयंतीपासूनच शहरातील स्वच्छता मोहीम हातात घेतली असून आज स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीपासून शहरात प्रत्येक मंगळवारी व बुधवारी श्रमदानातून स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। यात नागरिकांनीही सहभाग नोंदवावा अशी विनंती चाकूरच्या जनतेला केली आहे। वास्तविक पाहता युवक नगराध्यक्ष असलेले कपिल माकणे यांनी राबवलेली मोहीम ही चाकूरच्या जनतेच्या हितार्थ असल्याचं दिसून येत आहे। कॅमेरामॅन रुपेश गायकवाडचं सुशील वाघमारे, महाभारत न्यूज, चाकूर।